नमस्कार आवाज न्यूज मध्ये तळेगाव रेल्वे स्टेशन लगत यशवंत नगर वीरचक्र चौकातील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करण्यास नगरपालिका प्रशासनाला अखेर मुहूर्त मिळाला भूमिगत गटर दुरुस्तीसाठी साधारण एक महिन्यापूर्वी खोदलेला खड्डा पत्रा टाकून व बाजूला दगड ठेवून झाकून ठेवण्यात आला होता खड्डा दुरुस्तीसाठी नागरिकांनी पाठपुरावा करूनही फक्त काम करण्याचे आश्वासनच मिळत होते मात्र झाकलेला खड्डा अपघातांना आमंत्रण देत तसाच होता चार दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक खड्ड्यात अडकल्याने सुदैवाने वाहन पलटी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला या अपघाताची बातमी प्रसारित करत आवाज न्यूजने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता सदर खड्ड्याच्या ठिकाणी तातडीने चेंबर बसवण्याचे आश्वासन मिळाले परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यास मात्र चार दिवस लागले त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या खड्ड्यामुळे अपघात झाल्यानंतरही चार दिवस विलंब करून कामाला सुरुवात झाली जर अपघात झालाच नसता तर अजून किती दिवस हा धोकादायक खड्डा तसाच राहिला असता असा प्रश्न स्थानिक रहिवाशी उपस्थित करत आहेत खरं तर रहदारीच्या मार्गावरील भूमिगत गटर दुरुस्तीसाठी रस्त्याच्या मध्येच खोदाई करताना खड्डा तातडीने बुजवण्याचे नियोजनही खोदाई करतानाच का केले गेले नाही की नियोजन शून्य पद्धतीने कामे केली जातात पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कोणाचेही नियंत्रण नाही का असे ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत त्याचबरोबर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्याची दुरुस्ती होत असल्याने समाधानही व्यक्त केले जात आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद 突然删掉。